लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आता गेले 1.25 महिने झाले माथाडी कामगारांचे पगार महत्त्वाच्या बोर्डामध्ये पगार होत नाही आणि म्हणून ह्या विषयावरती आम्ही स्वतः कामगार मंत्री यांना भेटून त्यांना सांगितलं होतं की सदर आपण या ठिकाणी स्टे ऑर्डर द्यावी, नवीन येणारे व्यक्ती किती कॉम्पिटेंट आहे याची तुम्ही चौकशी करणार त्यावी पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याला कारभार सोपवा। परंतु या संदर्भामध्ये नवीन कामगार मंत्र्यांकडनं पाहिजे तसा आम्हाला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला। काही आमचे गेले 10 ते 15 वर्षापासूनचे पडून असणारे प्रश्न जे काही निकालीस लागले नाही, आमची माथाडी ॲडवायझरी बोर्ड आहे, मागच्या सरकारच्या वेळेला माथाडी ॲडवायझरी बोर्डामध्ये माथाडी कामगारांचे प्रतिनिधी घेतलेच नाही, असे प्रतिनिधी होते ज्यांनी कधी माथाडी चळवळीमध्ये काम केलं नाही किंवा त्यांना काहीतरी म्हणजे माथाडीचं ज्ञानच नव्हतं। ती आता माणसं बरखास्त करण्यात यावी, नवीन माथाडी बोर्ड त्या ठिकाणी माथाडी मंडळ स्थापन करण्यात यावी, मागच्या सरकारच्या सरकार म्हणजे मी म्हणेल की शिवसेना सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं सरकार असताना काही माथाडी मंडळं पुनर्गठितच झाली नाहीत आणि ती सगळी महत्त्वाची माथाडी बोर्ड होती, तर ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या काळामध्ये त्या ठिकाणी ग्रोसरी बोर्ड त्या ठिकाणी फक्त पुनर्गठित झालं, त्याच्यामुळे जी माथाडी बोर्ड पुनर्गठित झाली नाही आहेत ती ताबडतोब पुनर्गठित व्हावीत, त्याबरोबर ज्या माथाडी बोर्डामध्ये जे माथाडी चळवळीतले कामगार नेते नसतील असे कामगार नेते ताबडतोब बदलावेत आणि संघटना संख्येप्रमाणे म्हणजे जी संघटना आज प्रत्यक्षामध्ये कामगारांसाठी काम करते अशा संघटनेचे पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आम्ही विविध माथाडी बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 70 ते 80% कमी झालेली आहे। मागच्या शिवसेना सॉरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ साहेब होते त्यावेळेला त्यांनी एक जी आर काढला आणि जी आरमधून सदर हे कामगार हे आउटसोर्सिंगमधून घेण्यात यावे कर्मचारी असा तो जी आर काढला होता। कालांतराने त्या जी आरलाही मान्यता भारतीय जनता पक्षाने शिवसेने पक्षाने त्या ठिकाणी दिली, परंतु प्रत्यक्षामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना जागा भरती झालेली नाही। आज ज्या ठिकाणी माथाडी कामगारांचे बोर्ड आहेत या बोर्डामध्ये जर कर्मचारी नसेल तर कामगारांचे पगार होऊ शकत नाहीत, कामगारांचे त्या ठिकाणी व्हिजिट होत नाही, माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे वर्षानुवर्षभर आम्हाला न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, असे बरेचशी प्रकरणं माथाडी बोर्डामध्ये पडून आहेत। म्हणून आमचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांनी या ठिकाणी त्वरित निर्णय या ठिकाणी घ्यावा। पूर्ण वेळ माथाडी बोर्डामध्ये चेअरमन नसल्यामुळे कामगारांना न्याय मिळत नाही, उदाहरणार्थ भाजीपाला माथाडी बोर्ड घेऊ शकतो, ट्रान्सपोर्ट बोर्ड, ग्रोसरी बोर्ड, आयर्न बोर्ड, मेटल पेपर बोर्ड की जी बोर्ड आज चांगल्या पद्धतीने काम करतात त्या अधिकाऱ्यांना ॲडिशनल चार्ज दिला जातो, ॲडिशनल चार्ज दिल्यानंतर त्या लोकांना कामगारांना न्याय देण्यामध्ये अडचण निर्माण होते कारण ते प्रत्यक्षात बोर्डात बसतच नाही। कोट्यावधी रुपयाची ठेवी आमच्या माथाडी बोर्डामध्ये आहे, ही बोर्डामध्ये ठेवी असून देखील पण चेअरमन तिथं नसल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की 2 महिन्यापूर्वी एका बँकेमधून अचानक माथाडी बोर्डाच्या ठेवी त्या ठिकाणी लंपास करण्यात आला, त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली, ते कोण डायरेक्ट पैशाचा गैरव्यवहार झाला त्याची त्यांनी चौकशी केली आणि ती चौकशी चालू आहे। परंतु जर माथाडी बोर्डामध्ये चेअरमन जर असतील तर दैनंदिन कामगारांचे प्रश्न ताबडतोब त्या ठिकाणी निकालच लागतील। आमच्या माथाडी कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी माथाडी हॉस्पिटलची एक चौकशी मागच्या वेळेला लावली होती 3 जानेवारी 2019 आणि साधारण त्या चौकशीमध्ये निव्वळ हे माथाडी हॉस्पिटल हे कुठल्या तरी खाजगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा कट त्यावेळेला काही मंत्रालयामधील असणाऱ्या कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला होता। त्यांनी जाधव म्हणून आमचे लेबर कमिशनर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचं गठन केलं। आज 2019 म्हणजे 3 जानेवारी 2019 ते आजपर्यंत त्या समितीचं अंतिम निकाल निर्णयच काहीतरी दिला नाही। याचं कारण असं आहे की ज्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या खोट्या तक्रारी होत्या, उदाहरणार्थ आमच्या माथाडी हॉस्पिटलमध्ये जर काही औषधोपचार करायचे असतील तर टेंडर पद्धतीने होतात,
त्या टेंडर पद्धतीमध्ये त्या ठिकाणचे असणारे लेबर कमिशनर, त्याच्याबरोबर डेप्युटी लेबर कमिशनर हे माथाडी बोर्डाचे चेअरमन असतात. आम्ही माथाडी कामगारांचे पदाधिकारी जरी ट्रस्टी असलो तरी त्या ट्रस्टीचा जो चेअरमन पद आहे हे डेप्युटी लेबर कमिशनर होते. आणि आम्ही वारंवार सांगायचो की तुम्हाला तुमच्या लेबरच्या अधिकाऱ्यांवरती विश्वास आहे का नाही, तुम्ही ते पाहून घ्यावं. परंतु दुर्भाग्याने अजून त्याचा निकाल आलेला नाही. माथाडी हॉस्पिटलची परिस्थिती बऱ्यापैकी काय म्हटलं ढासळलेली आहे. अधिकारी धाडसाने निर्णय घेत नाही आणि त्याच्यामुळे जे आमचे माथाडी कामगार आहेत त्यांना चांगली सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. सगळ्याच आमच्या माथाडीच्या संघर्ष समिती आम्ही तयार केली होती, त्यांनी त्यावेळेला आंदोलन केलं. त्यावेळेला विनोद तावडे स्वतः अधिवेशनाच्या काळामध्ये 36 माथाडी बोर्ड एकत्र करण्याच्या संदर्भामध्ये एक जी आर काढण्यात आला होता. त्या जी आरला स्थगिती आणि ते होणार नाही असं पूर्णपणे लिखित आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विनोद तावडे साहेबांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी जी आर देण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं. त्याला आम्ही फार मोठा मोर्चा काढला होता मुंबईमध्ये मस्जिद बंदरमध्ये. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पक्ष वेगवेगळे कुठलाही सरकार असलं तरी माथाडी कामगारांचे प्रश्न हे आमच्या प्रायोरिटीवरती असतात आणि प्रायोरिटीच्या प्रश्नामध्ये माथाडी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे. जे सरकार सत्तेवर असेल त्या सत्तेवर सरकारच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे. याच भावनेने उद्याच्या 26 तारखेला आम्ही त्या दिवशी एक दिवसाचं लाक्षणिक बंद त्या ठिकाणी पुकारलेला आहे. मला अपेक्षा आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण आमच्या माथाडी कामगारांच्या भावना या मंत्रालयातील असणाऱ्या विविध अधिकारी मंत्र्यांच्या कानावरती पोचवाल आणि त्यांना आमच्या तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. सरकार कोणाचंही असो, मी एका पक्षात आहे हे पक्षात आहे आम्ही दोन्ही आता सत्तारूढ पक्षात आहे. विषय आहे तो कार्याच्या असलेल्या काही मंडळींचा आहे. सरकारची नेते कोणी त्या मंत्री बसून द्या, पण तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो माइंडसेट झाला आहे ना तो बदलणं गरजेचं आहे. आज जर बघितलं तर तिथे सचिव स्तरावर जे काही निर्णय होतात त्यांनी असं दाखवलेलं आहे की माथाडी ही कायद्यात आता बंद करावा. जो धोका आम्हाला दिसतो आहे म्हणजे आशिया खंडामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त हा कायदा लागू केला, तो कायदा जर बंद करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जर पावलं उचलत जात असतील आणि ते त्या पद्धतीने चुकीचं गायडन्स करत असतील तर त्याच्याविरुद्धचा हा लढा आहे. प्रश्न 10 वर्षापूर्वीसुद्धा हेच होते, सरकार कोणाचंही असलं तरी त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि कारण का त्याच्यामध्ये राजकारण होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेळेला दोन्हीकडं संघटना विभागल्या गेल्या. त्यावेळेला काँग्रेसचा करायचा का राष्ट्रवादीचा करायचा याच्यात ते लांबलं गेलं. भाजप शिवसेना आल्यानंतर तिथं आमची नियुक्त्या झाल्या नाही. त्या नियुक्त्या होऊन न करता काही लोकांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्यानंतर आम्ही विरोध केला, ते थांबलं. परंतु गेल्या 15 वर्षापासून बोर्डामध्ये अधिकारी न नेमले त्यामुळे बोर्डाची असलेली प्रशासकीय बॉडी न आल्यामुळे संघटना आणि माथाडींचं जे कंट्रोल होतं ते निघून गेलं आणि ते कंट्रोल पूर्ण प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हातात गेलं आहे. एक उदाहरण मगाशी यांनी सांगितलं, आपण जर लक्षात घेतलं आजपर्यंत आम्ही इथं बसलेलो आहे. काय होतं, चित्र जे रंगवलं जातं, आजपर्यंत आम्ही कोणी हॉस्पिटल असो हे पाटील साहेबांनी केलेला संस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही कधीही इंटरफेअर करत नाही. आज माथाडी हॉस्पिटलपासून माथाडी बोर्डामध्ये जर बघितलं तुम्ही, आजपर्यंत सरकारने सुद्धा हस्तक्षेप केला नव्हता आणि नेत्यांनी केलं नव्हतं. मग टेंडर कोण करतंय ते प्रशासनाचे अधिकारी करायचे. दुर्दैव असं झालं आहे की याच्यामध्ये आता इंटरफेअर व्हायला लागला आणि तो इंटरफेअर इतका वाढायला लागला की या हळूहळू हे कंट्रोल संघटना व्यापारी यांच्या हातातून निघून हे प्रशासनाच्या हातात गेलं आहे. आता पोर्टल पद्धतीला विरोध चालला आहे महाराष्ट्रात, तुम्हाला लक्षात आलं असं, ह्या सरकारने तो निर्णय बदलला. ह्याच्यामागे जी संस्था आहे ह्या संस्थेनेच ही कामं दिलेली आहे, ह्याच्यामधल्या त्या कॉम्पिटिशनमधली ही संस्था आहे. आम्ही आजपर्यंत अकाउंट सेक्शनला किंवा कॉम्प्युटराईज करताना कोणाला दिलं आहे आजपर्यंत आम्ही दोघांनी कधी किंवा संघटनेच्या कोणी नेत्यांनी बघितलं किंवा दुसऱ्या संघटनेने पण बघितलं नाही. दुर्दैवाने वरून अधिकार लाभत गेला. आमची अपेक्षा काय होती की हे सरकार बदललं, आम्हाला वाटलं आपलं सरकार आलेलं आहे आणि अनिश्चित आलेलं असेल. जे अधिकाऱ्यांनी परवाच्या दिवशी आदेश काढला, पहिली 2 बोर्ड दिली होती त्या बोर्डाला त्यांनी काम दिलं, त्या बोर्डाचं काम यशस्वी झालं नाही, बारकी बोर्ड आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या बोर्डाचं काम परत त्यांना द्यावं. आम्ही तक्रार केली की ह्यांना देऊ नका, ह्यांनी कंप्लीट केलं असेल तर त्यांना द्या आणि ते कॅपेबल असेल तर द्या, आमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही.
परंतु कॅपेबल नसताना परत त्यांना देण्याच्या बाबतीमधलं तक्रार करूनसुद्धा निर्णय घेतला जातो. 2 महिने झाले त्यांचा पगार होत नाही. म्हणजे प्रशासनाच्या चुकीमुळे, मी सरकारचे म्हणत नाही, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा बॉसिंगगिरीमुळे, माझा थेट आरोप आहे, त्याच्यामुळे जर या ठिकाणी हस्तक्षेप होत असेल आणि बोर्डाची यंत्रणाच कोलॅप्स होत असेल, माहिती पडूनसुद्धा हे चुकीचं चाललेलं असतानासुद्धा त्याला पाठीराखण करायचा प्रयत्न होत असेल, तर तो माथाडी कामगारांचे 2-2 महिने पगार थकले तर 10 तारखेला पगार झाला नाही तर त्यांना व्याज भरावं लागतं. हे अनेक प्रश्नाला सिरियसली घेतलं गेलं नाही आणि हे आम्ही लक्षात आणलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की ह्या संदर्भामध्ये लवकरात लवकर या माथाडी चळवळीला टिकवलं पाहिजे, यासाठी आमची लढाई आहे. संघटना तुम्ही लिमिटेड ठेवा, कोणी उठतो आणि संघटना काढतोय त्याच्या संदर्भातली कारवाई करा, कायदे करा, चुकीचा करत असेल त्याच्यावर कारवाई करा, परंतु पूर्ण चळवळच मोडीत काढायची ही अण्णासाहेबांची संघटना आम्ही सहन करणार नाही. आणि ती प्रक्रिया राज्यस्तराच्या शासकीय पातळीवर चालू आहे, या सरकारकडून आमची अपेक्षा आहे की आम्हाला याच्या संदर्भात आमची बाजू लगेच ऐकून घ्यावी, आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ नये आणि ही भूमिका मांडण्याच्या संदर्भातून आज बैठक होईल. माझं माहिती आहे की याची वेळ येणार नाही, परंतु या बाबतीमध्ये सरकारकडून पॉझिटिव्ह निर्णय होऊन आम्ही प्रयत्न करू. लवकरात लवकर मंडळाचा स्वायत्तपणा टिकला पाहिजे, बोर्डाचे जे प्रश्न आमचे आहेत ते सगळे टिकून त्यातून मार्ग निघाला पाहिजे, अशी चर्चा आम्हाला करायची.